गरुडाची पायी ठेवी वेळोवेळा डोई, किंवा गरुड येतो फडतकारे नाभी नाभी मनी त्वरे। पितांबर सेला कैसा गगनी झळकला, गगनी झळकला गरुडावर बैसो निवारी आला, गरुडावर बैसो पितांबर सेला कैसा गगनी झळकला, गगनी झळकला गरुडावर बैसो निवारी दिला महाराज। म्हणून गरुडाकडे मागावा, जर गरुडाकडून नाही मागितला तर जटायूला मागावा। जटायूला देव माहिती होता महाराज, जटायू म्हणजे आमच्या भारत देशातला अंतराळवीर होता। रामायणाच्या काळातले तीन अंतराळवीर होते महाराज, जटायू, हनुमंतराय आणि संपत्ती, हे तीन अंतराळवीर। म्हणून हनुमंतरायानं सूर्याचा शोध लावला, अजून या जगाच्या पाठीवर सूर्यावरती यान गेलं नाही, पण लाखो वर्षापूर्वी मारुती रायनं सूर्यावरती जाऊन सूर्याचा शोध लावला महाराज। तुम्हाला माहिती नसेल तर मी हे बिना पुराव्याचं बोलत नाही। रावण संहिता नावाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये अर्क प्रकाश नावाचा विभाग आहे। चंद्रावरून मानवी सृष्टी संपल्यानंतर तिथालचे धान्य, आपण जी आज अन्नधान्य खातो, ती चंद्रावरून माझ्या मारुती रायनं आणलेली आहेत असं रावणानं लिहिलेलं आहे महाराज। आणि तिथून वनस्पती आणल्या म्हणून आज जेवढी औषधी आहे तेवढी मारुती रायनं आणलेली औषधी आहे। म्हणून आमच्या अन्नधान्याची आणि औषधीची व्यवस्था करणारे खरे डॉक्टर आणि अन्नदाते मारुती राय असल्यामुळे प्रत्येक गावामध्ये मारुती रायचं मंदिर। तुम्ही अर्क प्रकाश वाचा, 12 श्लोक आलेले आहेत। चंद्राचं सूर्याचं पृथ्वीचं, चंद्राचं पृथ्वीचं सूर्याचं, हे सगळं आंतर जसंच्या तसं मारुती रायनं सांगितलं ते आज भौतिक शास्त्राच्या माध्यमातून, प्रकाश वर्ष मापक यंत्राच्या माध्यमातून एकाही किलोमीटरचा फरक नाही। आणि तुलसीदासजीनं त्याचं वर्णन केलं, युग सहस्त्र योजन पर भानु, असं वर्णन केलं। हे अंतर हनुमंतरायानं सांगितलेलं आहे। म्हणून अंतराळ वीर जटायू आणि संपत्ती सूर्यदेवाकडे चालले, पण सूर्याच्या प्रखर किरणानं संपत्तीचे पंख जळाले आणि जटायूच्या अंगावर पडले आणि पृथ्वीभूतलावर पडल्याबरोबर नारदाच्या हातानं ही गोष्ट सूर्यदेवाला कळाली की माझे भक्त तुमच्याकडे येत होते पण त्यांना तिथपर्यंत पोहोचता आलं नाही, तुमच्या प्रखर किरणानं ते जळून गेले। सूर्यदेवाच्या डोळ्यातून अश्रू गळाले महाराज आणि नारदाच्या हातानं निरोप पाठविला की ते जरी माझ्यापर्यंत येऊ शकले नाही पण माझ्याच वंशामध्ये, सूर्य वंशामध्ये रघुकुलात मी रामचंद्र प्रभूच्या रूपानं अवताराला येईल आणि माझ्या भक्ताला भेट देईन म्हणाव। हा निरोप ज्यावेळे जटायूला कळाला त्यावेळे जटायूनं विचार केला की अखिल कोटी ब्रह्मांड नायक या जगाचं भरण पोषण करणारा विश्वंभर परमात्मा का, तर आजही विज्ञानाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक वनस्पतीला हरित द्रव्याच्या माध्यमातून, किरणाच्या माध्यमातून जीवन देणारा सूर्यदेव, तुम्ही आम्ही जगतो ते त्या सूर्यदेवाच्या किरणातून हरित द्रव्य प्राप्त होतात आणि ते सेवन करून आम्ही तृप्त होतो। चंद्राचं चंद्रामृत वनस्पती सेवन करतात आणि त्याच्यातून आम्हाला तृप्ती मिळते। तो अखिल कोटी ब्रह्मांड नायक जर माझ्या भेटीला येणार असेल तर मी ते आल्यानंतर भोजन करू। म्हणून जटायूनं उपवास केला तो कुठपर्यंत, कंब रामायण वाचा त्याच्यात तुम्हाला समजेल महाराज। 60,000 वर्ष रामचंद्र प्रभूची वाट पाहिली जटायू, 60,000 वर्ष। सरते शेवटी एका झाडावर जटायू बसलेले असताना सीतेचं अपहरण करून घेऊन रावण चाललेला आहे आणि सीतेकडं, आबला स्त्रीकडं
हो याचना करणारी सीता पाहिल्या नंतर सीतेकडे पाहिलं आणि जटायूनं उडी घातली आणि सीता सोडवण्याचा प्रयत्न केला आणि रावणाला पराजित केलं. महाराज मी एकच गोष्ट सांगेल, जटायू म्हणजे गिधाड आहे गिधाड, आणि रामायणाच्या काळातल्या गिधाडाला कळत होत पण आता माणसं नावाच्या गिधाडाला कळत नाही. महाराज आक्रमण केलं, सीतेला सोडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर रावणाने विचार केला मी पराभूत झालो, आता सीता नेता येत नाही. त्यावेळेस जटायूला नमस्कार केला रावणानं आणि जटायूला सांगितलं, जटायू तू आणि मी एका मार्गावरचे मार्गक्रमणा करणारे सहप्रवासी आहोत रे. कसं काय ते? हो जटायू, तू तरी 60,000 वर्ष झालं रामाची वाट पाहतोस, मी तर 14 चौकड्या झालं रामाची वाट पाहतोय, पण तो येत नाही, मला भेट देत नाही. दोघही रामाची वाट पाहणारेच आहोत रे, पण माझ्या लक्षात आलं की त्याच्या पायावरती जीव दिल्याशिवाय तो भेटतच नाही. थोरला देव तो लाचुंगा पूर्ण तोन भेटे जीव घेतल्या, तू का म्हणे घालू जीवपणा चिरा जाऊया माहेरा निजाची, त्याच्या पायावर मला जीव द्यावा लागेल आणि माझ्या पूर्वजानं बळीराजानं जीव दिला त्याच वेळेस त्याला भेटला, तू का म्हणे बळी जीव दिला आणि जीव दिला पाया तळे, म्हणून मी त्या देवाच्या पायावरती माझा बळी देण्यासाठी जीव देण्यासाठी माझ्या मरणाची सामुग्री ही सीता घेऊन चाललोय. सीता म्हणजे माझं मरणही जटायू आणि तिला मी घेऊन चाललेलो आहे. जटायू द्रवीभूत झाला, रावणाला विचारलं, तुम्ही जर मरणार असाल त्याच्यासाठी तर माझी भी त्या देवासाठी मरण्याची तयारी आहे आणि जीव देण्याची तयारी आहे, पण मी गिधाड असल्यामुळं कसं मरावं लागतं हे मला कळत नाही. सहकार्य करता तुम्ही? हो. आणि रावणानं दोन्ही पंख उपटले. महाराज भक्तानं भक्ताच्या साधनेसाठी सहकार्य करावं हे भक्ताचं भक्तपण असतं, म्हणून नारदाने आम्हाला भक्तीसूत्र शिकवलं, शांडिल्यानं भक्तीसूत्र शिकवलं का? तर त्याचं कारण आहे आम्ही त्या मार्गानं जावं म्हणून रावणानं जीव देण्याची प्रक्रिया प्रतिपादन केली आणि पंख उपटले, भडा भडा रक्त वाहायला लागलं जटायूच्या शरीरातून आणि जाता जाता रावणानं पायावरती डोकं ठेवलं आणि सांगितलं माझ्या अगोदर तुम्हाला राम भेट देतील आणि रावण निघून गेला. त्या दिवशी रामचंद्र प्रभूनं लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा आज माझ्या पाडसाची भेट होणार आहे आणि 60,000 वर्ष ज्यांनी माझ्यासाठी उपवास केला अन्न सुद्धा पोटात घातलं नाही त्याची माझी भेट होणार आहे. मी 33 कोटी देव बंदिस्तून सोडवण्यासाठी जन्माला नाही आलो लक्ष्मणा, मी फक्त माझ्या जटायूच्या उपवासाचं पारण फेडण्याकरता. आणि राम धनुष्यबाण टाकून दिलं, झाड दगड कवटाळायचे सोडून दिले, काट्याकुट्याचा विचार न करता पळतच सुटले. महाराज जशी आई लेकराला पाजण्याकरता भुकेलेली असते, लेकरू जेवढं भुकेलेलं असतं पिण्याकरता त्याच्यापेक्षा 10 पटीनं आई पाजण्याकरता भुकेलेली असते. आणि आईचं पाजणं हे किती मोठं असतं हे महाराष्ट्राला शिकवायची गरज नाही. हो छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरून उडी टाकून बाळाला पाजणाऱ्या हिरकणीचा दृष्टांत पाह. हो टाळ्याला जीभ चिटकली महाराज त्या लेकराची, उडी टाकून आली पण त्या हिरकणीचं इतक्यावर राहिलं नाही. हो बखर वाचा बखर, बखरीमध्ये लिहिलेलं आहे इतिहासातल्या कादंबऱ्या वाचू नका, बुद्धिभ्रंश होईल तुमचा, बखर वाचा. त्या बखरीमध्ये लिहिलेलं आहे त्या हिरकणीनं बाळाकडं पाहिलं महाराज आणि हिरकणीला मूर्छा आली आणि घटना घडली. बखरकारानं लिहिलं, माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो महाराज, त्या हिरकणीची चोळी फाटली आणि चोळीतून दुधाच्या धारा बाळाच्या तोंडावरती गेल्या. एवढी भूक आईला असते महाराज पाजण्याची, तितकीच देवाला भूक असते भक्ताला भेटण्याची महाराज.
पण त्या भक्तानं तितका धावा केला पाहिजे. भेटतो आजही देव, भेटतो आजही साक्षात्कार देतो, पण भक्तानं महाराज तितकी आरोळी मारली पाहिजे. प्रभू भेटतो आणि मग रामचंद्र प्रभू पळत पळत गेले आणि मुंडकं मांडीवरती घेतलं आणि रामचंद्र प्रभूच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. महाराज का गळायला लागले? तर भक्ताचं प्रेम राम दोनदाच रडले लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर, आणि जटायू मरण पावायला लागल्यानंतर दोनदा राम रडले. हो, आणि सरते शेवटी रामाने त्या जटायूची उत्तर क्रिया केली, जी राजा दशरथाला मांडी मिळाली नाही ती जटायूला मिळाली. त्या जटायूला देव माहिती होता, त्याला विचारायचं माझ्या माऊलीनं, त्याला नाही विचारलं. बर त्याला नका का विचारिना, पण निदान कमीत कमी पिंगळ्याला विचारायचं. पिंगळ्याला देव कळतो महाराज. रात्रीच्या 1 वाजता पिंगळा झाडावरती बसतो आणि मृत्यू पावायला लागलेल्या माणसाला इशारा देतो. यम आलेला पिंगळ्याला कळतो महाराज. त्याच्या डोळ्यात पाऱ्याची योजना केल्यामुळं रात्रीच्या समयाला पिंगळ्याला दिसतं, आणि पिंगळा माणसाचा मित्र आहे, मित्र. आणि तो पिंगळा माणसाला बोलतो, महाराज मी पदरचं बोलत नाही, नात महाराज लिहितात महाराज. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो, देखा वरचाळीच्या नो दादा सावध ऐका, गावा हा पाचाचा त्याशी भुलू नका. डुग 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 दादा डुग डुग रे, डुगोनी गेले चार युग रे, चिलबिल चिलबिल पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. ह पिंगळा सांगतो महाराज, मृत्यू समय जवळ आलेला आहे. पिंगळ्याचा इशारा कळत नाही, देवाची भेट पिंगळा घालून देतो. टिटवीला कळतं, टिटवीला नाथ महाराज लिहितात, मृत्यू पावायला लागलेल्या माणसाच्या नावानं यम आल्यानंतर रात्रीच्या 2 वाजता टिटवी पायामध्ये खडा धरते आणि गावावरून चक्कर मारते, नदीच्या काठावरती जाऊन आकाशात झोप घेते आणि पायातला खडा खाली पडतो महाराज. आणि पाण्यामध्ये जसा खडा बुडतो तसा प्राण्याचा इकडे जीव जातो. म्हणून ती टिटवी सांगते, एका ग्रामावरी जाऊन पायामध्ये खडा धरून टिटवी करी शयन, टिटवी यमाची तराळीन, टिटाव टिटाव तिड 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 जान गाव, टिटवी यमाची तराळीन. ह टिटवीनं इशारा दिला आणि काय सांगितलं तुम्हाला आम्हाला, मृत्यूच्या समयाला एक काम करा बाबा, आतापर्यंत तुमच्या जीवनात घडलं नाही पण आता तरी राम राम स्मराधे, राम राम स्मरा, गाठ घाला मूळ बंदी, गाठ घाला मूळ बंदी, सांडा वाऊगी उपाधी, सांडा वाऊगी उपाधी, लक्ष लावून राहा गोविंद. सगळ्या पक्षाला देव माहिती महाराज, पक्षाला म्हणजे राजकीय पक्षाला नाही म्हणत मी, कारण त्यांना देव नाही, देव घेऊ माहिती महाराज, राजकीय पक्षाचं नाही बोलत मी. पक्षी पक्षी हर पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतून या राहती, हो तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. म्हणून पक्षाकडून शिकावं महाराज, पक्षाकडून खूप मोठी गोष्ट आहे. रात्र गेली तरी एका पक्षाचं चिंतन संपणार नाही. आता दुसऱ्या बाजूला वळतो,
कारण ज्ञानेश्वर महाराजांनी कावळ्याकडे देव मागितला, बर देव मागायचा होता तर जवळ असलेल्या कावळ्याला मागाव का लांबच्या कावळ्याला मागाव? हो, मौली म्हणतात पैल तोगे काऊ कोकत आहे, पैल म्हणजे देशानं लांब आणि कालानं लांब, हो लॉंग लॉंग ॲगो, हो फार फार वर्षापूर्वी आणि फार लांबचा कावळा मला शकून सांगतो आणि त्यांनी शकून सांगावं पैल तोगे काऊ, बर त्याला काऊ म्हणण्याच्या लायकीच आहे का महाराज? नाही, कावळ्याला कुठं काऊ म्हणत असतात का? काऊ म्हणल्यानंतर तर ते संयुक्तिक नाही महाराज, उरपट कावळ्याला वकारे देऊन म्हणा लागन कावळ्या। हो, आता आमचे हे भरत महाराज तुकाराम महाराज मृदंग वाजवतात महाराज, छान मृदंग छान आहे, सगळ्या टाळकऱ्याला नाचवतो, मृदंगाचे बोल वाजायला लागले की सगळ्याच्या हो अंतःकरणामध्ये प्रेरणा निर्माण होतील, नाचतात महाराज। हे हा मृदंग चांगलाय पण त्याचा स्वभाव असा आहे की त्याला पहिल्यांदा लाता घालावं लागते। त्याची वड काढायला लाता घालावं लागते, पुन्हा त्याला खालून ठोकावं लागतं, वरून ठोकावं लागतं आणि मग आडवा पडून बदडावा लागतो। जेव्हा बदडला तेव्हा सुरात येत ते। तस काही काही गोष्टी अशा आहेत महाराज की त्यांना इतकं गोड बोलल्यावर चालत नाही, त्याला जर असं कुरवळलं मृदंगाला तर कुरवळलं तर ते आवाज देणार नाही, कारण कबीरदासजीनं सांगितलं महिने एक अचंबा देखा मुर्दा रोटी खावे, महिने एक अचंबा देखा मुर्दा रोटी खावे। हो, आणि पुकारे त्याला जर आवाज दिला तर तो वो देत नाही पण मारे तो चिल्लावे। हो, त्याला ठोकलं तरच ते ओरडतं महाराज। तसं कावळ्याला काऊ म्हणून जमत नाही। हो, एखाद्या माणसाला कडू म्हणायचं असलं तर त्याची ट्यूनिंग, तो माणूस ना फार कडू आहे हो, हे असलं जमत नाही, त्याच्या कडूपणाची डिग्रीच गेली महाराज अशी। असलं कुठं पांचट सारखं असतं का? ते तर पांचट बोलणं झालं, तो माणूस ना फारच कडोय हो, नाही चालत नाही तसं ते। मग कसं म्हणावं लागत असतं तर कपड्याचा रंग बदलूस तर कणावं लागत। कसं तर तो माणूस ना लय कडू आहे कडू, हो इतकं जर म्हणलं तर डिग्री लागती महाराज अशी कंप्लीट डिग्री। असं कडू म्हणायचं असलं तर कारण शब्दाची काही ट्यूनिंग असतात महाराज। हो, इंग्रजीमध्ये 44 म्हणतात, महाराष्ट्रामध्ये 44 म्हणतात, पण इंग्लंडच्या इंग्रजीची ट्यूनिंग वेगळी आहे। हो, त्याला 44 नाही मग 44 असं कणावं लागतं, 44 असं 5 नाही महाराज, मग इकडून बँड का वराडल्यासारखं हवा लिखित झाली पाहिजे, 5 5 केलं की मग समजायचं हे इंग्लंडचं आहे म्हणे असं। त्याच्या ट्यूनिंग आहेत त्या अशा, प्रत्येक शब्दाच्या ट्यूनिंग आहेत वेगळ्या वेगळ्या। हो, खूप सांगन मी तुम्हाला ट्यूनिंग। हो, तसं कावळ्याला काऊ म्हणल्यावर जमत नाही, पण माझ्या माऊलीचा स्वभाव आहे महाराज उकारात्मक बोलणं, उकारात्मक बोलतात ते बी दीर्घ उकारात्मक, स्वल्प विप उकारात्मक नाही, आणि दीर्घ उकारात्मक बोलणं असतं ते मायाळू ममताळू प्रेमाळू स्नेहाळू कनवाळू हे सगळं असतं महाराज त्याच्यामध्ये। उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, एखाद्या मुलाचं नाव राम असलं तर त्याला वडील हाक मारतात रामा, काना देऊन हाक मारतात। हो, मोठा भाऊ हाक मारायचं झालं तर राम, तोंड भरून हाक मारणार महाराज। मित्र कंपनीला हाक मारायची झाली तर राम्या, पण आईला हाक मारायची झाली तर आई राम्या म्हणणार नाही, रामा म्हणणार नाही, राम बी म्हणणार नाही, उकारात्मक स्वरूपातून बोलेल महाराज रामू। काय प्रेम आहे महाराज ह्याच्यामध्ये बघा ना, ते बी रामू असं नाही, रामू हा दीर्घ आपलं ऱ्हस्व स्वर झाला, पण रामू असा दीर्घ स्वरामध्ये बोलते। तसा माऊजा माऊलीचा स्वभाव आहे। हो, तैसा हृदयामध्ये मी रामू,
असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी येरवी तरी मी मूर्खू। आता मूर्ख आहे का मूर्खू बोलले म्हणून माऊलीचा स्वभाव आहे म्हणून काऊ म्हणले। पण कावळ्याला काऊ म्हणल्यावर कळत नाही महाराज, पण माऊली त्याला म्हणतात पहिलं तो गे काऊ कोकत आहे। कावळा कोकत नसतो महाराज, कोकणारा पक्षी म्हणजे कोंबडा असतो, कोंबडा कावळा ओरडत असतो। म्हणून माऊलीनं म्हणायला पाहिजे पहिलं तो गे कावळा ओरडत आहे, पण माऊली तसं नाहीत बोलत कारण कोकणारा कोंबडा असतो। आणि तुम्ही मी पदरच बोलत नाही, कोंबडा कुकतो पैसा मागतो, पैसा कशाला, तुम्ही पुढचं पूर्ण करा ना, तुमचंही खरंय। तुम्हाला वाटतं मग तुम्हाला रोजनी कशाला लावलंय, तर कोकणारा कावळा असतो महाराज, आपलं कोंबडा असतो। आणि माऊली पहिलं तो गे काऊ कोकत आहे म्हणतात, नसतो शकून संतांनी सांगावा। हो शकून संत सांगतात, हो निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव, शकून शकून सांगावया आले यमाई माझे नाव। हो निर्गुण निराकार कलियुगी दादा एक विपरीत होईल, बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल, हे शकून सांगितले संतांनी शकून सांगावेत, कावळ्यानं नाही। आणि शकून म्हणजे काय सांगतो तुम्हाला, शकून म्हणजे हा उच्च लेवलचा शब्द आहे शकून, आणि ग्रामीण भाषेत त्याला सुकून म्हणतात। सुकून सुकून बघणाऱ्या असतात, देव काढून देणाऱ्या। तुमच्या भागात आहेत का नाही मला नाही माहिती, पण तिला सुकणावती म्हणतात, सुकणावती। तिच्याकडे देव असतो कारण देवाच्या भक्ताच्या मधले दलाल, त्यांच्याकडे देव असतो। मग त्यांची जशी परंपरा असेल त्या तसं देव काढून देतात। कुणी सुकून बघताना परतीवर पैसा चिटकवित्यात, कुणी आरशाला चिटकवित्यात, कुणी आरशावर उभा करत्यात। जिची जशी परंपरा गुरु परंपरा असेल त्या पद्धतीनं एवं परंपरा प्राप्त। आणि काही काही तासा दोऱ्यावर दिवा धरत्यात आणि त्यांच्याच हातानं हलवित्यात। चिकणीतलंय का चिकणीतलं, बरं त्याला काय कलेक्टरची परवानगी काढायची थोडीच आहे त्याला असं। हो चिकणीतलंय का, नाही 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 देशमुखाच्या शेतात, नाहीच नाहीच गोगडीतलंय का, नाही 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 खरंय खरंय हागंदारीच आहे का, हागंदारी। हो 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 आला गुल महाराज आली गुडी ही सुकणावती। मग पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माय सांगत आहे। हे काय बाबा, बर कमीत कमी ज्याच्याकून काम करून घ्यायचंय त्याला ये म्हणाव का उड उड म्हणाव, उड उड महाराज आल्यावर निदान कीर्तन होईपर्यंत तरी या 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 महाराज या या या, मग नंतर जाताना काही खोय ना, पण गोड बोलाव ना। तसं कावळ्याकून काम करून घेत असताना ये म्हणाव का उड उड म्हणाव। हो माऊली त्याला काय म्हणतात महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणा, उड उड रे कावण्यान मढवीन पाऊ, उड उड रे काऊ तुझे सोन्यान मढवीन पाऊ, पाऊली पंढरी राऊ घरा कैती, पाऊली पंढरी राऊ घरा कैती।
हो तुम्हाला जास्त तकलीफ देत नाही बर का? हो कारण मला लक्षात आहे, कारण काही काही माझी नवीनच मी शास्त्रीजीनं बोलवलं म्हणून आलो, माझी काही ओळख नाही काही नाही काही काही, पण काही काही माणसं मला मगापासून झोपणारी माणसं खुनवीत येत बघा, हो ना, मला मानानं खुनवीत येत, महाराज बसा, मी आपला लवून चोपून बोलतोय इतक्या लोकात बोलायची सवय नाही मला, हो थंडीचे दिवस असून अंग थरथर कापतंय माझं, असं घाम सुटलाय माझ्या अंगाला आणि काही काही दटवीत येत मला, आणि काही काही भोळे भाबडेत ते डोळ्याच्या खुना करतात, आणि काही काही म्हणते जास्त लांबिलं तर गिळूनच टाको बघा, असे मोठाले तोंड पसरीत येत. आता तुम्ही किती गिळायचा प्रयत्न केला तरी एवढा लठ्ठ्या गिळता तरी येईल का बरं, पण काय काय ढिलेच पडणार बाबा, माझं मोजमाप घेतात, बसतो का कसा तोंडामध्ये ते, अगोदर बारीक तोंड करतात आणि नंतर हिसका देते, तर चाललेत प्रयत्न त्यांचे मगापासून गिळते. तर तुम्ही काय जेवण केले नाहीत का काय बाबा, आणि काही काही ना असे कपाळाला हात लावले जणू मड्याजवळ बसले, तर एवढे कमून नाराज झाले तुमच्या काय ऊसतोडीची उचल उचलली ना आलो नाही का, सेंटरिंगचे पैसे तर त्याचे काही हप्ते दिले नाहीत का काय, नेमकं काय भलतेच नाराज झालेले, हो आणि काही काही दोन्ही गुडघे वरी केले तर आणि खोबर मिठ्या टाकून चुली केल्यात, उग वाटतं त्या चुलीवर चहाचं पातेलं ठेवून खालून जाळावा असा, मोकळ्या मनानं बसा, जास्त वेळ कीर्तन करणार नाही. आमचे रवी महाराज, हो पुन्हा अजून तुकाराम महाराज, भरत महाराज, हो आमचे शास्त्रीजी महाराज, ही सगळी मंडळीनं मला, दिगंबर महाराज यांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला इकडं जर फेमस व्हायचं असलं तर जास्त वेळ कीर्तन करू नका, चारच्यातच आटपून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. आपलं ठरलं म्हणजे ठरलं, चारच्या पुढं जायचंच नाही. हे समोर बसलेले म्हणले असते गिराईक दिसतंय राव, ह्याचा पहिलाच टाईम आहे काय की, खरंय ते इथं जवळचे बसलेले अडकले, आता जे कीर्तन करायच्या 10व्याला आल्यासारखे लांब बसले ते सुटले मात्र बरं का, असे बसलेत ना 10व्याला आल्यासारखे, 10व्याला बसतेत ना कावळा शिवस तर इकडं तिकडं तिकडं इकडं बसतेत, तसे बसलेत बिचारे, छान गोष्ट आहे. आता असे 3 वर्ष झालेले आहेत, पुढच्या 2-3 वर्षामध्ये ते येते ना तसे जवळजवळ येता येता, पण इतक्या लवकर नाही, त्याला वेळ आहे असो, कारण मधून अधून थोडीशी फवारणी केली म्हणजे रोपटाव करते, तर मगापासून पाहिलं तर कापसाचे झाडं बोकडा पाडलेच असे करते, काही काहीचा मवाच निघाना बघा, तरी फवारणी अधून मधून चालू ठेवली तरी सुद्धा काही काही पाऊस कमी असल्यामुळं त्या बोंडातून कापूस निघालाय पण नुसत्या नकट्या असे येईल येईल उतार शेवटपर्यंत काय काय होत ते बघू आपण. तिनं पापण्या उचलीत येत बघा, खांदा लावलो असं पापण्यात उचला ना त्यांना बिचाऱ्याला काय करते महाराज, त्याच्यावर काय कमी भाकरी पडल्यात का चपात्या का पडल्यात नाहीत, आणि इथं कीर्तनाला आल्यावर पापण्या उचलत नाहीत महाराज, आणि उरसाच्या कार्यक्रमाला घोंगराच्या कार्यक्रमाला गेल्यावर पापण्या पडत नाहीत महाराज, मथारी सुद्धा चष्म्यातून टावकडे काय खास आहे राव म्हणते असद्या बसलेत बसलेत बसू द्या महाराज, ह्या पूर्वीच्या काळात मथाऱ्यांनी फार धिंगाने केलेले महाराज, आता आपल्याला माहित नाही, मला मगाशी मथार भेटलंय त्यांनी सांगितलं म्हणले ते आम्ही घोंगराच्या कार्यक्रमाला म्हणले महिना महिना फिरत होतो महाराज, एक जणाची चाकजोडी दुसऱ्याची हो बैलगाडी तिसऱ्याची बैल चौथ्याची शिवळा जोत त्यांनी पाचव्याचंच बाटूक उपटून घेऊन पळायचं महाराज, त्यांनी फार धिंगाने केलेले, आता आलेत बसलेत बसू द्या महाराज. सांगण्याचं तात्पर्य काय, सुंदर तऱ्हेचा विषय आहे. महाराजांनी बोलत असताना सांगितलं की दही भाताची उंडी देईन तुझे तोंडी. आता दही भात कावळा खातच नाही महाराज, माऊली त्याला म्हणतात दही भाताची उंडी हो देईन तुझे तोंडी, त्याच्या त्याला तोंड नाही महाराज, चोंच आहे, पण बरं दही भाताची उंडी नाही कणकेची उंडी असते, पण माऊली दही भाताची उंडी म्हणतात, आणि दही भात एकत्रित केला तर त्याचा उंडा पण होत नाही,
बर दही भात कावळा खात नाही, कारण दही खायला त्याच्या पोटातच पहिलं दही भरपूर आहे. तुम्ही म्हणाल त्याच्या पोटातलं दही तुम्हाला कस काय कळलं? मला कळू नाही तर नाही कळू. तुम्हाला जर त्याच्या पोटातलं दही पाहायचं असेल तर चपात्या घेऊन वडाच्या झाडाखाली बसा. ते दही टाकल्याशिवाय राहतच नाही महाराज कावळा. अहो देवाच्या कळसाची जिरवी तुती होती, बाकीच्याच काय राहिलं. हो देवाचा जरी कळस असला आणि गण लावलेला नसला तर त्याला गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, त्याची सुद्धा जिरवी तू महाराज देव. असा कावळा आहे, त्याला दही आवडत नाही. दही खाल्लं तर त्याचा जठराग्नी मांसाहारी असल्यामुळं त्याचा त्याला उलट्या होतात महाराज, उलट्या दह्यानं मळमळ होत उलट्या होतात, त्याच्यामुळं तो खात नाही. मग माऊली त्याला म्हणतात दही भाताची उंडी देईन तुझे तोंडी. हो आणि जीवा पडीये त्याची गोटी सांगे वेगी, मला जे आवडतं त्याची गोष्ट बघ मला सांग. आता माऊलीची आवड त्याला काय माहिती कावळ्याला, काय माऊली सगळं विरुद्ध शब्द त्याच्या सगळे अभंगामध्ये. दुधे भरोनी वाटी लावीन तुझे ओटी. आता दूध कावळा पितच नाही, कावळा दूध पित नाही, त्याला माऊली चिडवतात का स्तुती करतात कळत नाही. बर त्याला होट आहेत का, कावळ्याला होट आहे का? नाही. कावळ्याला वट नाही, त्याच्यामुळे त्याला जास्त वट देण्याची गरज नाही महाराज. सगळ्याला नाही समजलं ते. कावळ्याला चोंच आहे, चोंच. कावळ्याला तोंड चोंच आहे म्हणून त्याला ओटी म्हणतात. दुधे भरोनी वाटी. दूध कावळा पित नाही महाराज, दूध पिलं की त्याचं डोकं दुखत. मग त्याला दूध का पाजतात माऊली? याच्या पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला. आंबिया डहाळी फळे चुंबी रसाळी. हा दुधे भरोनी वाटी लावी न तुझे ओटी, सत्य सांगे गोठी विटू कई येते. खरं सांग. आता कावळा कुठं खरं सांगत असतो? खऱ्याचा आणि कावळ्याचा काही संबंध नाही महाराज. तुम्हाला वाटलं तर घ्या, नाही तर नका घेऊ. पण खऱ्याचा आणि खोट्याचा आणि कावळ्याचा काही संबंध नाही. पण उग लोक म्हणत असते तर हो खोटं बोलणाऱ्याला कावळा चावतो म्हणे. खोटं बोलणाऱ्याला कावळा चावतो. तुमच्या लक्षात नाही आलं ते आपल्या गाथ्यातलं प्रमाण नाही. झूट बोले हो खोट बोलणाऱ्याला कावळा चावतो. अहो त्याचं काय खरंय बाबा? हो माऊली म्हणतात आंबिया डहाळी फळे चुंबी रसाळी. हो तू आंब्याचा रस खा आणि आम्हाला शकून सांग. आंबे कावळा खात नाही महाराज. कावळ्याला विचारा, माऊलीनं ज्ञानेश्वरीत लिहिलंय. हो द्राक्ष रसा आम्र रसा तोंड सडे वायसा का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे. कावळ्याचे डोळे फुटतात, आपलं डुडुळाचे घोबडाचे डोळे दिवस उगल्यावर फुटतात. तसा कावळा आम्र रस खात नाही, द्राक्ष रस खात नाही. मग कावळा द्राक्षाला ना आंब्याला मोहर आला रस आला की कावळ्याचं तोंड सडत. आणि कावळ्याचं सडलेलं तोंड कधी बरं होतं तर लिंबाला लिंबोळ्या आल्यावर. निंब निंबोळ्या मुडूनी आला आणि तो कावळी अशीची सुकाळू झाला. तैसा भक्ती विने वाडीनला दोषाची लागी. म्हणजे याचा अर्थ असा की कीर्तनाचा सीजन आला की कावळ्याचं टाळकं उठतं महाराज. आणि घुंगराचे उरस भरले की लिंबोळ्यावर तुटून पडतो कावळा, उन्हाळ्यात पुढं सरकतो. लिंबुळ्या काढल्या आणि तुम्हाला उरसाच कळलं. द्राक्ष रस आम्र रसही कळला महाराज. आता हे काय भानगड या सगळ्या भानगडीच? हो मी वेळेत चिंतन संपावं म्हणून ही भानगड सगळी जवळ घेऊन पटकन आटपली. या सगळ्याचं उत्तर माझ्या माऊलीनं शेवटच्या चरणात दिलं की कावळा हो जे बोलतो आहे मी त्याच्या खुना तुम्ही ओळखा. ज्ञानदेव मने जाली जे खुने
वाक्यामध्ये उत्तर सांगून जातो महाराज, आतापर्यंत नुसतं मांडलं मी. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की ज्ञानदेव म्हणे जाणी जे हे खुने, खुनानी ओळखा खुनानी, आणि परमार्थ हा खुनाच आहे महाराज. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी, बाप रुक्मा देवी वरू सगुण निर्गुण रूप विठेवरी दाविली, खून अनंत रूपी अनंत वेशी देखिले म्या त्याशी, बाप रुक्मा देवी वरा खून. खुनेचा परमार्थ आहे, खुनेचा परमार्थ, आणि संसारही खुनेचा आहे महाराज. मारुती रायनं रामचंद्र प्रभूकडून खून घेतली सीता शुद्धीची, आणि ज्यांनी खून घेतली त्यांनाच सीता मिळाली. ज्या 18 पद्म वानरानं खून घेतली नाही श्री गुरुकडून त्यांना सीता मिळाली नाही महाराज. म्हणून खुनीनं परमार्थ करायचा, आणि संसार सुद्धा खुनीनं करायचा महाराज. म्हणून पूर्वीच्या काळातले पती पत्नी नवरा बायको चार चार लेकरं होईपर्यंत एकमेकाला बोलत नसत महाराज, कारण लहान लेकरं देखता बोलावतं त्याच्यावर वेगळे संस्कार घडतात, मोठ्या माणसा देखता बोलाव तर पांचटपणा उघडा होतो. म्हणून चार चार लेकरं होईपर्यंत ते बोलत नसत, ते एकमेकाला खुना करायचे खुना. हो, यांनी तिकला तिला असं खुनवायचं डोळ्यानं नुसतं भवईनं. ही डावी भवई वरी करायची नुसतं, असं खुनविलं की तिने उजवी नागपुडी वरी करायची आणि ही भवई खाली करायची. असं करायचं गबस. त्याला राग आला की त्यांनी असा हात करायचा, नुसते होट हलवायचे, थोबडच फोडीन म्हणायचं असं, हात दाखवायचा. आणि तिला राग आला की तिने नुसती नाकाची आरती ओवळायची, असं करायचं. कळायचं की हिला राग आला म्हणून. असं जुने जुने लोक सगळे हसले बघा, त्यांना वाटलं आपला खेळ तो महाराजांनी वळकेला राव. नवीन पोर काही हसले नाहीत, कारण नवीन पोहरामध्ये खुनाच राहिल्या नाहीत महाराज. आता लग्नाच्या अगोदरच आय लव यू आहे ते कशाच्या खुणान कशाच काय महाराज. हो, आंतरपाठ धरूस तर दम खात नाहीत, आणि उगच भट जीब मोठे मोठ्याने ओरडते. दृष्टा दृष्ट वधुवरान करता दोघी करावी उभी. आता त्यांची काय नजरा नजर व्हायची राहिलेली असते, ते तिकडूनच मंडपामध्ये हाताला हात धरून आलेले असते. एका मुलीला विचारलं, ताई तू नवरदेवाला हाताला धरून कशामुळे आणलं? तिने सांगितलं, महाराज म्हणले रामदास स्वामी पळाले तेव्हापासून विश्वासच राहिला नाही म्हणले यांचा. हे असंच बकरू हाताला धरून आणावं लागतं आणि फेरफार करून वाट लावावं लागतं म्हणले. ते आंतरपाठ धरणारे लोक काय काय महाराज, असा वरी आंतरपाठ धरते त्याला अंतराय जीवा ओढवला जायचा, त्याला तितकाच दम निघत नाही. ते चौरंगावरून टाचावर करून बघत, पाहिन श्रीमुख आवडीने, त्याचा खेळ निराळाच असतो महाराज. असा
खुनीचा परमार्थ खुनीचा संसार. आता खुनीचा संसार आणि खुनीचा परमार्थ, खुनीचा परमार्थ कसा असतो तर माऊलीनं या अभंगामध्ये खुना सांगितल्या. खुना कशा खुना सांगितल्या महाराज? तर पहिलं तो गे काऊ कोकत आहे म्हणजे फार लांब आणि फार वर्षापूर्वी एक कावळा कोकून सांगतोय देव आलेल्याची चाहूल सांगतोय. तो कावळा म्हणजे कोण आहे तर काकभृशुंडी आहे महाराज. काकभृशुंडी नावाचे ऋषी, कारण भारत देशाला वाल्मिकाच्या अगोदर रामचंद्र प्रभू देण्याचं काम कुणी केलं असेल तर काकभृशुंडीनं केलं महाराज. आणि काकभृशुंडी हे कावळा आहेत, कावळा कावळ्याच्या रूपातले ऋषी आहेत. चार वर्षापूर्वी त्या कावळ्यानं भारत देशाला आणि महाराष्ट्राला राम दिला. म्हणून माझ्या ज्ञानोबराईने विचार केला की आजही माझ्या महाराष्ट्राला देवाची गरज आहे, महाराष्ट्रातल्या लोकाला देवाची गरज आहे, पण कुणाला मागावं? तर ज्यांनी मूळ राम पाहिलेला आहे त्या काकभृशुंडीला मागावा. म्हणून त्यांच्याकडे प्रार्थना केली आणि ते आपल्याला मार्ग दाखवतात काकभृशुंडी. त्यांच्या मार्गाने चला, तुम्हाला देव मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊलीनं सांगितलं पहिलं तो गे काऊ कोकत आहे. उड उड रे काऊ शब्दाचा अर्थ, तुम्ही आम्ही खुटीवरचे कावळे आहोत महाराज. खुंटीवरचे कावळे म्हणजे आगमापायी विचारसागर मध्ये कावळा ज्या खुंटीवरती बसला तिथं कायमचा राहत नाही, तो उडूनही जातो, म्हणून त्याला आगमापायी म्हणतात. तुम्ही आम्ही इथं आलेले खुंटीवरचे कावळे, इथालचे वतनदार नाहीत महाराज आम्ही. मी जसा तुमच्या गावात एक दिवसाचा मुक्कामाला आलेला पाहुणा आहे, तसे तुम्ही सुद्धा कुणी 50 वर्ष 60 वर्ष 70 महाराज. आणि एके दिवशी जायचं आहे आपल्याला, लक्षात ठेवावं, पाहुणे आहोत महाराज आपण. म्हणून सजन रे झूट मत बोल, खुदा के पास जाना है. बाबा खोटं बोलू नका, खोटं वागू नका रे. हो, तुम्ही खुंटीवरचे कावळे आहात, एके दिवशी जायचं आहे, म्हणून तुम्ही काय करा, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरा निबोधत, उठ झोपलास काय जागा हो, परमेश्वराचं भजन कर. हा मनुष्य जन्म वायाला जाऊ देऊ नको, म्हणून उड उड रे काऊ, उठ उड, हो पटकन परमार्थाला लाग, नाही तरी गेला जन्म वाया. हो येसा ते आली या ओळगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. या तर मरण हे सत्य आहे महाराज, जन्म हा सत्य नाही. म्हणून मृत्यूकडे जाणारे सगळे लोक आहेत, इथं कुणी आलेले नाहीत. म्हणून गाव तिथं मसनवाटा असतो, गाव तिथं मसनवाटा. स्मशानभूमीकडं अगोदर रस्त्याला स्मशानभूमीकडं पाहत जात जावा, म्हणजे उदासीनता निर्माण होते. म्हणून माझे शंकर भगवान परमात्मा स्मशानात का राहिले? वैराग्य जाग होण्यासाठी. म्हणून उड उड रे काऊ, तुझे सोन्यानं मडवीन पाऊ, म्हणजे याचा अर्थ असा, तुझे पाय सोन्यानं मडवीन म्हणजे परमार्थात जर आलास आणि लवकर जागा झालास आणि देवाची भेट घेतलीस तर तुझा संसार सुद्धा सोन्याचा होईल, सोन्याचा होईल. म्हणून आज रोजी हो जे जे परमार्थ करते त्यांचा संसार सोन्याचा आहे महाराज. त्यांचे पाय सोन्यानं मडवलेले आहेत भगवान परमात्म्यानं. निदान कमीत कमी त्या आशेनं तरी परमार्थात या, म्हणून माझ्या माऊलीला ते वर्णन करायचंय, तुझे सोन्यानं मडवीन पाऊ. हो नंतर दही भाताची उंडी, दही भात कावळा खात नाही पण कौशल्या जननीनं रामचंद्र प्रभू 5 वर्षाचे असताना दही भात कालून दिला. आणि गच्चीवरती राम गेल्या बरोबर शंकर भगवान परमात्म्याला वाटलं की आता प्रसाद खाण्याची वेळ आहे, पण मी जर गोसाव्याच्या रूपात गेलं तर लोक दर्शनाला अडवतील आणि वेळ झालेला आहे, पटकन जावं लागेल. कावळ्याच्या रूपात शंकर भगवान परमात्मा तिथं गेले आणि रामचंद्र प्रभूला सांगितलं दही भात द्या ना प्रसाद, दही भाताची शिदोरी. हो घ्यारे भोकरे भाकरी दही भाताची शिदोरी, काला द्या ना प्रभू मला प्रसाद द्या. रामचंद्र प्रभू हसले आणि शंकर भगवान परमात्म्याला सांगितलं मी तुम्हाला दही भात देतो पण एका अटीवर. कोणत्या अटीवर? कलियुगामध्ये तुम्ही निवृत्तीनाथाच्या रूपानं अवताराला यायचं आणि मी ज्ञानोबराईच्या रूपानं अवताराला येऊन
दोघांनी मिळून महाराष्ट्राला देव देण्याचं काम करायचं तुम्हाला. म्हणून निवृत्तीनाथाकडे केलेली प्रार्थना, निवृत्तीने दिधले माझे हाती ज्ञान देवा प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. निवृत्तीनाथाला प्रार्थना केली की आता तुम्ही शंकराचे अवतार, आता अवताराला आलात, महाराष्ट्राला मांडीवरती घ्या आणि त्यांना देव देण्याचं काम करा. अजूनही मी तुम्हाला दही भात देतो, ज्ञानराज माझा गोपाळाशीला ह्या वाटी. म्हणून माऊलीनं तुमच्या आमच्यासाठी निवृत्तीनाथाला केलेली प्रार्थना, त्यानंतर दूध पित नाही पण ज्यावेळेस सत्ताधारी पार्टीकडून आपलं काम होत नाही त्यावेळेस विरुद्ध पार्टीकडे जावं लागतं आणि विरोधी पक्षाच्या नेत्याला एलेकीव टाकायला लावून लोक सभेतून किंवा विधानसभेतून काम करून घ्यावं लागत असत. माझ्या माऊलीनं विचार केला, सत्ताधारी संतकडून काम नाही झालं तर कंसाच्या पक्षाला असलेला कागासूर नावाचा राक्षस, त्यांनी गोकुळातलं दूध पिऊन 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 तृप्त झाला नाही, गोकुळातलं दूध जायचं बंद केलं कृष्ण परमात्म्यानं दूध, त्यावेळेस तो असंतुष्ट राहिलेला कावळा गोकुळात आला आणि कृष्ण परमात्म्याने त्याला मारला. काग बग रिटा मारिले बाळपणी आणि अवघी दैत्य खानी बुडविली. त्या कागासुराला प्रार्थना केली, तू पुन्हा जन्माला ये, तुझ्यासाठी तरी पुन्हा अवताराला कृष्ण भगवान परमात्मा येतील आणि माझ्या महाराष्ट्राला देव मिळेल. म्हणून माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी विरुद्ध पार्टीच्या कागासुराला प्रार्थना केली. त्यानंतर द्राक्ष रस आम्र रस खात नाही महाराज कावळा, पण शुकाचार्याच्या आश्रमामध्ये सगळ्या पशुपक्ष्यानं वैरभाव विसरून श्रीमद भागवताची कथा श्रवण केली आणि हा श्रीमद भागवताचा कथा रस म्हणजे आम्ररस आहे महाराज, कारण शुक म्हणजे पोपट आहेत आणि पोपटाच्या मुखातून निघालेला पाडाचा आंबा म्हणजे श्रीमद भागवत आहे आणि आंब्याचा रस 88,000 ऋषीनं सेवन केला आणि कावळ्याच्या रूपामध्ये तिथं ऋषी मुनी आले, संत आले आणि त्यांनी श्रीमद भागवताची कथा श्रवण केली. म्हणून श्रीमद भागवताच्या कथेतून देवाची प्राप्ती होण्याचे मार्ग खुले झाले. म्हणून श्रीमद भागवताचं कथा श्रवण करा. आमचे शास्त्रीजी म्हणजे पोपट इथे कथा सांगत आहेत आणि तुम्ही ऋषी मुनींना सगळ्या जणांना तो आम्ररस सेवन करायचा आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा रस सेवन करून तृप्त व्हायचं. सेवितो हा रस वाटितो अनिका आणि घ्यारे होऊ नका रणभरी. अशा पद्धतीच्या या खुना ज्ञानेश्वर महाराजांनी गुप्त रूपानं सांगितल्या आणि त्या प्रगट रूपानं मी सांगण्याचा प्रयत्न केला यथामती यथावकाश. आणि शेवटची एकच गोष्ट सांगतो एकच मिनिटामध्ये फक्त तकलीफ देत नाही. कावळा हा सासरवासिनीच्या जीवनातला सखा असतो महाराज. सासरवासीन माहेर आपलं सासर घरी ज्यावेळेस राहते त्यावेळेस ती माहेराच्या मुळाची वाट पाहत असते. दिवाळीच्या मुळा लेकी असावली आणि पाहत असे वाटुली माहेरीची. पण दिवाळीच्या मुळाला वाट पाहणारी कांड्यावर दिवस मोजते, किती वर्ष किती महिने किती तास आणि किती मिनिट झाले मी माहेरावून आलेले. रात्रीच्या टाईमला झोपली तर सारखे नुसत्या पत्राच्या नळ्या मोजीत राहते पण डोळ्याला झोप येत नाही महाराज. कधी माझे दादा कधी माझे बाबा येतील आणि मला घेऊन जातील. म्हणून दिवाळीच्या मुळासाठी आसुसलेली मुलगी पानवठ्यावरती जाते, कमरेवरती एक कळशी, डोक्यावरती एक हंडा आणि एसटी येऊन उभी राहते. राहिल्या राहिल्या महाराज तिला ओझं होत नाही. ती म्हणते माझं कुणीतरी सख माहेरचं उतरत का बाई, बघते महाराज ती आणि सगळे माणसं उतरुस्तर उभी राहते आणि तिचा माहेर घरचं कुणी नाही उतरलं की जीव तिचा कोमेजून जातो. घरी जाते डोक्यावरचा हंडा रांजणामध्ये रिचवत असताना जसा भडाभडा रिचवतो तसा अंतकरण तिचं रिचवत. वळचणीच्या कडेला जातीन डोळ्याला पदर लावून रडते की माझ्या बाबाला कशा करता विसर पडला असन बाई, का आले नाहीत. माझ्या बाबाला 6 मुली येतात,
एकीचं बाळंतपण, दुसरीचं लग्न, तिसरीचा दिवाळ सण सगळा करून करून माझ्या बापाची कंबर बसली म्हणून नसते ना आले. पण माझी आई दम नाही खाणार, मला नक्की मूळ पाठविल्याशिवाय राहणार नाही. सांगल की अहो आपल्या छकुलीला आणा ना, माझं आतडं कातडं घेऊन या ना बाई, म्हणून बापाला माझ्या ती हो नक्की गळ घालीलच येतीलच. पुन्हा पानवट्यावर गेली आणि पाणी भरत असताना एक सखी येते आणि विचारते का हो अजून तुम्हाला मूळ नाही का आलं. हृदयाला पीळ पडतो महाराज, धुनं पिळल्यासारखे टपाटपा थेंब गळायला लागतात, हृदय पिळवटून जातं. पण वरच्यावरी नुसती येतील ना, येतील ना बाबा, अजून काय दिवाळी गेली का काय, येतील ना. रडते महाराज, घरी आल्यानंतर ओक्सा बोक्षी रडते, भिंतीला धडक देते, काय झालं माझ्या माहेराचं, काय झालं, कशा करता आले नाही, ढसा ढसा रडते. शेतामध्ये इंधन आणायला सरपण आणायला गेली की जिकडं तिचा माहेर असन तिकडून धुरळा ओढवीत बैलगाडी, घुंगराची बैलगाडी, त्याच्यावरती झुली टाकलेला माझा बाप तट्ट्याची सावली करून येतो का काय. धुराळा ओढाला की ती दगडावर उभी राहून टकाटका बघते, पण गाडीत कुणी नाही आलेलं दिसलं की डोळे पानावलेले फक्त रडते. आणि मग वाऱ्याच्या हातानं निरोप देते महाराज, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. वाऱ्याच्या हाताने निरोप दिल्यानंतर तो निरोप पोहोचत नाही आणि मग डोक्यावरून कावळा ओरडून जातो. आणि मग त्या कावळ्याला सांगते, तुला पितर जर स्वर्गात गेलेले कळतात तर माझा बाप कळत नाही का बाबा, जा ना माझ्या माहेराला. रुन झुन रुन झुन रे पाखरा जा माझ्या माहेरा, तसं हे देऊ नका, जा माझ्या माहेराला, कमानी दरवाजा त्यावरी बैस जा. आणि म्हणून मग जातो कावळा, हो जात नाही पण तो ओरडला की तिला वाटतं त्याच्या वाचा सोन्याची होऊ दे, त्याच्या तोंडात साखर पडू दे. आणि मग तिचा डावा डोळा लावतो, उजवी बाहू स्फुरण पावते आणि तिला शकून होतात, आज माझ्या माहेराचं कुणीतरी येणार. आणि महाराज चूल फुरफुरते आणि मग तिच्या दारामध्ये बापाची बैलगाडी आलेली पाहिल्यानंतर आनंद होतो तिच्या जीवनामध्ये आणि हुरळून जाते महाराज. तसं निरोपया संता हाती आला, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. या पद्धतीनं देव यावा आणि आम्हाला घेऊन जावा, ज्ञानेश्वर महाराजाला त्या देवानं नेलं म्हणून असा हा अभिप्रायानं विरहणीतला अभंग ज्ञानेश्वर महाराजानं कावळ्याच्या रूपातून आपल्याला प्रतिपादन केला. विठोबा ज्ञानेश्वर मावळे, मावळे ज्ञानेश्वर मावळे. झालेली सेवा श्री गुरुजींच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या, तुमच्यासारख्या सोन्यासारख्या श्रोतृवर्गांच्या, तरुण वर्गाच्या, कारभारी मंडळीच्या, देणगीदाराच्या, सगळ्याच्या पायावर ठेवून तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य मागतो. आमचे गणेश शास्त्री यांना उदंड आयुष्य मिळो, वादक आमचे गायक सर्वांना उदंड आयुष्य मिळो अशी अभ्यर्थना प्रार्थना अर्ज अर्जदस्त भगवान परमात्म्याच्या चरणी करतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. चाल म्हणायची का नाही? महाराज तुम्ही ज्ञान देव.